उस गोष्टी मी करीन, ढगांचे ही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन। एअर हॉस्टेस मला बनायचंय, एअर हॉस्टेस स्वप्न माझे, कवेत घेईन सारे आकाश। तुम्ही अगदीच बरोबर बोलायचात, असे छोटे आणि नीच लोकच असले कारनामे करू शकतात। आज जर मी परत आलोय ना, तर फक्त मानसीचा सच्चेपणा, तिचा प्रामाणिकपणा आणि आमच्या आमच्या प्रेमामुळे। मिस खंबाटा, हे पोलीस केस आहे। ह्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, जर काही झालं तर मी फसेन यामध्ये। मुलांना दोष देऊन तरी काय फायदा आहे शांती? चूक आपल्याकडूनच कुठेतरी झाली। आवडणं आणि प्रेम करणं यात फरक असतो दीदी, हा तर वेडेपणा। मी माझ्या मुलीवर सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझ टाकलं, तिला विचारलंही नाही की किती ओझ ती बिचारी उचलू शकणार आहे की नाही। का वाचवलत मला? मेले असते तर बरंच झालं असतं, कमीत कमी या जीवघेण्या आयुष्यातून तरी मुक्ती मिळाली असती। वेड्यासारखं नको बोलू सानी, मानसीमुळे आपला जीव देण्याचा प्रयत्न केला असतो त्या मूर्ख मानसीसाठी? नाही मिस खंबाटा, मानसीसाठी नाही, आर्यनसाठी। तसं आता आर्यन सुद्धा माझ्या आयुष्यात नाही राहिलं, मग माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? बी ब्रेव सानिया, हिम्मत नको हरूस तू। अजूनही काहीही नाही बिघडलेलं, आपण आर्यनला मनवूया। कसं मनवणार आपण आर्यनला? तो तर मानसीसाठी सर्व काही सोडायला तयार आहे। घर अहो अगदी तुमच्या नात्याला पण तोडायला तयार आहे। तर मग आपण त्याला कोणत्या नात्याची शपथ देणार? मिस खंबाटा, आपली प्रत्येक चाल उलटी पडली। तुम्ही तुमच्या हरण्याचं ओझ घेऊन जगू शकत असाल, पण मी माझ्या गमावलेल्या प्रेमाचं दुःख घेऊन नाही जगू शकत। मी मरून गेलेलं चांगलंय, मी नाही जगू शकत आर्यनशिवाय। मी मरून गेलेलं चांगलंय। तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या प्यादांसमोर तर किल्ला उभा केलाच आहे, पण राजाला तर तुम्ही मोकळच सोडलं। आता तुमच्या प्याद्यांचा राजा माझ्यापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर आहे। मी माझं पाऊल उचलायचीच खोटी की मग ते काय म्हणतात चेसच्या भाषेमध्ये, चेक इन मेट। हे सगळं सोड तू आणि मुद्द्यावर ये। काय पाहिजे तुला? माझ्या पप्पांचा स्वाभिमान।
खंबाटा हॅलो मिस खंबाटा मला माहित होतं की तुमचा फोन नक्कीच येईल पण इतक्या लगेच येईल असं मला वाटलं नव्हतं फोन ह्यासाठी केलाय की मला तुला भेटायचंय मानसी आत्ता ह्याच वेळी येऊ शकतेस वाय नॉट मिस खंबाटा मी पण तर ह्याच दिवसाची वाट पाहत होते पण हां भेटण्याचं ठिकाण मी तुम्हाला कळवणार इट्स ओके मला मंजूर आहे ओके मिस खंबाटा हैराण होण्याची काही आवश्यकता नाही आहे सामना मी तुला सांगितलं होतं ना की आर्यला मनवण्याचं काम जर कोणी करू शकेल तर ती फक्त मानसी असेल बघ पण मिस खंबाट मानसी का करेल असं हेच जाणून घ्यायला तर मी तिला भेटायला चालले माझा अनुभव सांगतोय मला सांगे की मानसी नक्कीच माझ्याशी सौदा करेल आणि मी सुद्धा आतूर आहे हे जाणून घ्यायला की तिला माझ्याशी काय सौदा करायचा आहे आता मला जावं लागेल हं यू टेक केअर वाटतं इमोशनल ब्लॅकमेलिंगचा फॉर्म्युला कामाला येतोय माझ्या मला मिस खंबाटावर हे प्रेशर असंच ठेवावं लागेल तोपर्यंत जोपर्यंत हा डाव माझ्या बाजूने निर्णायक नाही ठरत खूपच बेशरम आहे ती काल किती मोठा हंगामा झाला पण परत आज लाली लिपस्टिक लावून सकाळी सकाळी निघालीय बेशर्मीची पण हद्द असते सगळ्या वस्तीमध्ये नाव खराब करणारे आपलं रमाकांनी तिला थांबवलं पाहिजे बिचारे हतबल आहेत रमाकांत भाऊ अरे ह्यांच्या मुलींच्या पैशावर तर यांचं घर चालतं रमाकांत भाऊ बिचारे काय काम बीम नाही करत पण करते काय ती वहिनी तुम्ही जर स्वतः पाहिलं ना श्रीमंत लोकांना लुटायचं आणि त्यांच्याकडून पैसे लाटायचे हे ओव्हरलोड तोंडावर ताबा ठेव नाही चांगलं नाही होणार मला काय सांगते रमाकांत भाऊ मी तर माझ्या तोंडावर ताबा ठेवी नाही पण सत्य सगळ्या वस्तीतल्या लोकांनी पाहिलंय ओव्हरलोड इतक्या जोरदार पावसामध्ये सुद्धा आणि तुम्हा लोकांना काही कामधंदा नाही चला जा हे ओव्हरलोड जर वस्तीतल्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केलास ना तर परिणाम खूपच वाईट होतील हे बघा वाघ हो मला नका बोलू आणि तुम्हाला काय करायचं ते करा जाऊते ना भाऊ जेवढी तोंड तेवढ्या गोष्टी तुम्ही कशाला टेन्शन घेताय रमा भाऊ जेव्हा माणसाची वेळ खराब असते ना तेव्हा आपले पण शत्रू होता तो पण वेळ चांगली होईल ना तेव्हा सगळं काय ठीक होईल तुम्ही काळजी करू नका वैभव याच गोष्टीवर मला एक गोष्ट आठवली काय आता आम्ही हेच बोलत होतो की अजूनपर्यंत तुमचा केसचा निर्णय नाही झालाय तर भाऊ आपण सगळ्यांनी काही ना काही केलंच पाहिजे खंबाटा असताना काही नाही होऊ शकत वाघ आणि जर निर्णय झाला ना तरी मला खात्री आहे आपल्या बाजूने नसणार तो रमा भाऊ आपण प्रयत्न तर करू शकतो ना आम्ही लोकांनी आज युनियनची मीटिंग बोलवली तुम्ही एअरपोर्टवर नक्की या ठीक आहे शांती चल शांती शांती
मानसी कुठे? आपल्या खोलीमध्ये असेल का हो? काय झालं? प्रिया, प्रिया मानसी कुठे? मानसीला बोलाव, मानसीला बोलाव. पप्पा, मानसी दीदी घरी नाही. कुठे गेली? घरा बाहेर कुठे गेली ती? अरे कुणी मला सांगणार आहे का? रुपये घेतले तर रुपये परत करा, नाही तर होऊन जाऊ दे या घराचा लिलाव. हे घर तर चाललंच. आता मी माझा आत्मसन्मान पण घालवू. किती स्वाभिमानाने मी मानसीची ऍडमिशन केली होती, आणि आता तू सांगतेस ती सुद्धा जाऊ देऊ? जो बाप आपल्या मुलांचं भविष्य नाही बनवू शकत तो एक अपयशी बाप म्हणवला जातो. मी तुला सांगितलं होतं की जमिनीवरच्या धुळीची जागा जमिनीवरच असते. तिने कधीच हवेमध्ये उडून आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न नसतं बघायचं. तू आपली जागा आकाशात बनवलीस, पण बघा आज इथे या जमिनीवर तुला उभा राहायला सुद्धा जागा शिल्लक नाहीये. मला या मातीची शपथ आहे, जोपर्यंत मी माझ्या पप्पांचा हरवलेला आत्मसन्मान त्यांना परत नाही मिळवून देत तोपर्यंत माझा संघर्ष चालूच राहील. मला या मातीची शपथ आहे, जोपर्यंत मी माझ्या पप्पांचा हरवलेला आत्मसन्मान त्यांना परत नाही मिळवून देत तोपर्यंत माझा संघर्ष चालूच राहील. तुला काय हवंय मानसी? हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारला पाहिजे. मिस खंबाटात तुम्हीच मला फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तुला साबित काय करायचंय मानसी? अजून सुद्धा तुम्हाला ही गोष्ट मला सांगायची गरज आहे मिस खंबाटा. आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल मिस खंबाटा, जे मला सिद्ध करायचंय ते मी सिद्ध करून झालंय. आणि ही गोष्ट तुमच्यापेक्षा जास्त चांगली कोणाला समजणार? मला माहिती आहे की तू मला इथे का बोलवलंयस, कारण की तुला मला ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की तुम्हा लोकांना बेघर करून मी खूपच चुकीचं केलंय. चल मान्य करते मी की जे काही झालं ते चुकीचं झालं, त्याबद्दल आता आपण एक सौदा ठरवूया. मी तुला तुमचं घर परत देऊन टाकते आणि तू आर्यनची पाठ सोडून दे. मान्य, पण मिस खंबाटा, घराचं महत्व तुमच्यासारख्या श्रीमंतांना काय समजत? पण आमच्यासाठी आमचं घर मंदिर असत, जे फक्त
विटा आणि सिमेंटनी बनलेलं नसतं. ज्याला तुम्ही आमचं घर म्हणताय ना मिस खंबाटा, तो माझ्या वडिलांचा गर्व आहे. माझ्या वडिलांचा मान सन्मान होता, त्यांच्या पूर्वजांचा वारसा होता. तुम्ही बेईमानी करून त्या दिवशी आम्हाला आमच्या घरातून हकललं होतं. त्या दिवशी आमच्या या घरासकटच माझ्या पप्पांचा आत्मसन्मान पण हरवला होता. तुला काय हवंय मानसी? आजपर्यंत सौदा तुम्ही करत आले आहात मिस खंबाटा. आज सौदा करण्याची पाळी माझी. तुमच्या मते असं आहे की मी आर्यांच्या आयुष्यातून अगदी कायमचं दूर निघून जावं. निघून जाईल, पण त्यासाठी माझ्या 3 अटी आहेत मिस खंबाटा. जर तुम्हाला मंजूर असतील तर पहिली अट, मला माझं घर परत पाहिजे. मंजूर आहे. दुसरी अट, तुमची कंप्लेंट ज्यामुळे माझ्या वडिलांची नोकरी गेली ती. माझ्या मतानुसार तुम्ही तुमची कंप्लेंट परत घ्यायची, म्हणजे माझ्या वडिलांची नोकरी तुम्हाला परत मिळवून द्यावी लागेल. ठीक आहे. अँड लास्ट, आजपर्यंत तुम्ही माझ्या वडिलांचा जेवढा म्हणून छळ केलाय त्याची भरपाई म्हणून तुम्हाला सगळ्यांसमोर माझ्या वडिलांची माफी मागावी लागेल. हात जोडून मानसी, हे आहे आपलं घर. कोण कुठे जातो, कुठून येतो, कुणालाही याच काही देणं घेणं नाही आहे, हो ना? मी तर मानसीला घराबाहेर जातानाही नाही पाहिलं. प्रिया, तू तरी विचारायला हवं होतंस ना कमीत कमी कुठे जाते ती. कदाचित कामावर गेलीय. हे सर विचारायचंय की ती काम काय करते. मानसी, कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. प्रश्न त्यांना विचारले जातात ज्यांच्या उत्तरावर भरोसा असतो. जे आपला विश्वास हरवून बसतात त्यांच्याशी प्रश्न उत्तर करण्याचा काही फायदा नाही. एक गोष्ट आणखी तुम्ही सगळ्यांनी ऐका, या घराला, या परिवाराला चालवण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी कोणालाही काहीच कष्ट उचलण्याची गरज नाही, समजलीस? मी एअरपोर्टवर जातो युनियनची मीटिंग. चल प्रिया, किचनमध्ये खूप काम आहे.
गोष्टी मी करीन ढगांचे ही चुंबन घे।